करोड विकत घेताना काय 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 वयाचे करोड घ्या आपल्या घरचे आहे तीन ते चार महिने असेल तुम्ही म्हणून 25-30 हजार रुपये मध्ये चांगली जी काय घेणार आहे ती लोकल चांगली करवड तुम्हाला मिळेल आणि गाव गेलेली आहे करवडी शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात प्रेम डेअरी फार्म शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओला आपण चांगलाच प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आज आपण या व्हिडिओमध्ये करवडाविषयी बोलत आहे करवड विकत घेताना काय काळजी घ्यावी आणि विकत घेताना काय वयाची करवड घ्यावी या विषयावर बोलणार आहे शेतकरी मित्रांनो पहिले आपण ह्या तुम्ही म्हणताल की ही करवड का अशी बांधली शेतकरी मित्रांनो ही दोन करवड आपल्या घरची आहेत आणि ही दोन करवड आपण विकत आणलेली आहेत तर या मी तुम्हाला आधी माहिती सांगतो यांची शेतकरी मित्रांनो ही करवड आपण जवळजवळ 5 महिन्याला घेऊन जवळजवळ आता गाव गेलेलं आहे 1.5 ते 2 महिने झाले आहे अजून आपण तपासलेलं नाही तपासून घेणार आहे ही जवळजवळ 2 तास झालेली आहे 24 ते 25 महिने वय झालेलं आहे आणि आता हिचं वजन 280 किलो आहे आणि ही पण आपण आता काय 2 महिने झाले घेतलेली आहे आणि हिचं हिला अजून आपण काही भरलेलं नाही तिचं बी वजन 250 किलोच्या पुढे आहे आणि ही आपल्या करवडी घरच्या आहेत ही जवळजवळ 12 ते 13 महिन्याच्या करवडी आहेत आणि आपण ह्यांना अजून काही भरवलेलं नाही आणि ह्यांच्या पिशव्या ही पूर्ण चांगल्या आहेत आपण डॉक्टरकडून चेक करून घेतलं आहे फिटवर येत आहेत आता ही आणि ह्यांचं वजन 250 ते 260 किलोच्या पुढे आहे ही पण करवड आपल्या घरची आहे हिचे वय 12 ते 13 महिन्याचं आहे आणि ही पण हिटवर येत आहे आणि हिची पिशवी चांगली आहे आणि आता आपण ह्याचे दात बघूया या हे 2 दात होत आहे हे 2 दात झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि आता ह्या करवडी पहा दुधाचे दात आहेत हे बघा शेतकरी मित्रांनो हे दुधाचे दात आहेत खूप चांगलं कालवडी आहे आपल्या घरच्या तुम्ही कालवडी कवर कर शेतकरी मित्रांनो आपण करवड घेताना ह्या चांगल्या क्वालिटीच्या बघूनच घ्या जर तुम्ही पैसे वाचवाय गेला लहान करवड घेत बसला तर नक्कीच खूप तुम्हाला अडचण येतील पहिली अडचण तुम्हाला शक्य मित्र मी सांगतो की गाभण जाया त्रास होणे सांगतो 10 ते 15 हजारपर्यंत करवड घेतली तुम्ही खराब झालेली आहे तिला काही हेच नाही तर शक्य मित्रांनो पहिली गोष्ट तिला पिशवी लहान असणार आणि ती एवढी वेग असणार की त्याला चांगलं व्हायला 1-3 ते 4 महिने घेणार ती 3 ते 4 महिन्यात शेतकरी मित्रांनो खूप खर्च होते त्यापेक्षा शेतकरी मित्रांनो तुम्ही घेताना करवड 25 ते 30 हजार रुपयेमध्ये चांगली काढून करवड मिळते शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता बरेच शेतकरी मित्र म्हणणार 25 ते 30 हजार जी करवड घेतो आम्ही गैस घेऊ अजून विचार घालून 50 ते 55 हजार तुम्ही जी गाय घेणार आहे ती लो क्वालिटीची असणार आहे कालवड ही शेतकरी मित्रांनो कधीही ऐकत नाही कशाला त्यामुळे शेतकरी मित्रांनो कालवड विकत जर तुम्ही घ्या गेला तर चांगली कालवड तुम्हाला मिळणारच नाही जशी गाय चांगली मिळत नाही बाजारात तशी कालवड पण चांगली मिळतच नाही कारण की चांगली कालवड ही विकतच नाही कोण 1-2 आहेत ते बी 30-35 हजार रुपये सांगतील चांगली कालवडीची जे गाभण जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कालवड जर तुम्हाला खरोखरच करायचं आहे तर कालवड घरीच सांभाळा त्याला पर्याय नाही आणि जरी घ्या गेला तरी चांगल्या करवडे घ्या ही करवड आपण 5 महिने झाले घेतले तुम्हाला मला सांगितले मी जवळजवळ आपण हिला 3 ते 4 वेळा भरलेल्या आहेत आणि आताही गाव गेलेलं आहे आणि जर आपण विषय घेतला घरी संगोपन केलेला करवडीचा तर तिकडे ही करवड आहे तिला ही करवड जी आहे ती जवळजवळ 13 महिन्याची करवड आहे आणि हिला आपण भरलेलं आहे आणि आता चेक करून घ्यायचं आहे अजून हिटवर आले नाही त्यामुळे 99% गाभण आहे
एकदाच भरवली आणि गाप गेलेली आहे कालवडी. त्यासाठी शेतकरी मित्रांना सांगतो की कालवड जास्त भर तुम्ही घरी संगोपन करण्यातच द्या. कष्ट आहे, त्रास आहे, शेवटी केल्याशिवाय काही होत नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही घरीच कालवड्याचं संगोपन करा. ह्या कालवडी बघून घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही ह्या कालवडी बी बघून घ्या आणि नक्कीच सांगा कोणत्या कालवडी तुम्हाला चांगल्या वाटल्या आणि कालवडी विकत घ्यावे का घरी संगोपन करावे ते पण सांगा. आणि महत्वाचा विषय म्हणला तर ब्रेडिंगवर काम करा शेतकरी मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचे सिमेंट भरा. आता आयडीएफी आहे, तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर आयडीएफी टीम आहे, त्यांच्याकडून तुम्ही भरपूर माहिती घेऊ शकता, ते सगळं सांगतात. आणि जर सांगितलं सिमेंटचं तर डॅनमार्क आहे, एबीएस आहे, सॅग आहे, खूप कंपन्या आहेत. 100% नाही तर सगळं तुम्ही डॉक्टरला म्हणा 100% भरायचं आहे ते भरून टाकतील तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं. आणि जे स्ट्रॉ आहे ते तुम्ही नीट ठेवा, तर त्याचा जो नंबर आहे रिपीट ब्रीडिंग नाही होत झाली पाहिजे. ठीक आहे, सक्रिय बंद तेवढंच सांगतो. कालवड संगोपन नक्कीच करा तुम्ही. आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत बी शेअर करा. आणि बोलण्यात थोड्याफार चुका होतात ते दुर्लक्ष करा शेतकरी मित्रांनो, सुरुवात आहे, थोडं बोलण्यात मिस्टेक होते. धन्यवाद.